लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, लाभाची रक्कम वाढणार. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेमुळे राजकारणही चांगलंच तापलं आहे. माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी सरकारवर केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता चांगलाच पलटवार केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सामाजिक माध्यमावर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांनी लिहिलं आहे की माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत, परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे, तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे, कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीत आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे.